आकाशवाणी नागपूर अपूर्व मासोदकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनानं दिव्यांग दिन साजरा वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं उभारण्यात येणाऱ्या नगारारुपी संग्रहालयाचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत अटल आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून चोवीस तास आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं जागतिक संत्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून गोंदिया जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागाच्या वतीनं एक दिवसीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील खाजगी तसंच शासकीय दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला असून आज घेण्यात आलेल्या एक दिवसीय क्रीडा स्पर्धेतून प्रथम आलेले विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत आज घेण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत लांब उडी दौड गोळाफेक आदी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली। जागतिक दिव्यांग दिवस आज पाळण्यात येत आहे एकोणीसशे ब्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघानं एक प्रस्ताव पारित करून तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिवस म्हणून घोषित केला होता दिव्यांगांच्या हिताचं रक्षण करणं आणि समाजातल्या प्रत्येक वर्गातल्या दिव्यांगांच्या कल्याणासाठी जागरुकता निर्माण करणं हा या दिनाचा उद्देश आहे दिव्यांगांना सशक्त बनवण्याबरोबरच त्यांना बरोबरीचा अधिकार सुनिश्चित करणं ही यंदाच्या दिव्यांग दिनाची संकल्पना आहे प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशानं भारत निवडणूक आयोगानं सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केलं आहे त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नोंदणी करणं तसंच मतदानाच्या वेळी त्यांना विशेष सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभं न ठेवता त्यांची कामं प्राधान्यानं करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली देशाचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम अप्रतिम प्रतिभा आणि साधी राहणी उच्च विचारसरणीचे प्रतीक असलेले राजेंद्र बाबू देशवासियांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत राहतील असं पंतप्रधानांनी म्हटलं अखिल भारतीय गौर बंजारा समाजाची बोलीभाषा पेहराव साहित्य तसंच संस्कृतीचं सा जतन आणि संवर्धन करण्यासाठी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं उभारण्यात येणाऱ्या नगारा रुपी संग्रहालयाचा भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराज यांच्या आशीर्वादात पार पडला यावेळी एकूण पंचवीस कोटी रुपयांच्या पोहरादेवी विकासकामाचं भूमिपूजनही करण्यात आलं सोबतच आणखी शंभर कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली कार्यक्रमात सर्वांचं आकर्षण ठरलं ते मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र नगारावादन यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री संजय राठोड दादा भुसे आदी मंत्री पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह लाखोंचा जनसमुदाय हजर होता जागतिक अर्थव्यवस्थेतले व्यापार अडथळे दूर करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे मुंबईत आज जागतिक सीमाशुल्क संघटना आणि धोरण आयोगाच्या ऐंशीव्या संमेलनात दूरदृश्य दुर संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते जागतिक अर्थव्यवस्थेत जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या भूमिकेची जेटली यांनी यावेळी प्रशंसा केली राष्ट्रीय सीमा ओलांडून व्यापार करणं ही काळाची गरज असून मुक्त व्यापारातले अडथळे दूर करणं आवश्यक असल्याचं म्हणाले तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात तीसहून अधिक देशांचे सीमाशुल्क प्रतिनिधी आणि जागतिक सीमाशुल्क संघटनेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरिता आपण आमच्या डब्ल्यू 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 न्यूज ऑन डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊ शकता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत अटल आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून चोवीस तास आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत दोन सुसज्ज रुग्णवाहिका दोन डॉक्टर आणि आरोग्य सेवकांसह चोवीस तास उपलब्ध राहणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आदिवासी विकास विभागातर्फे दोन रुग्णवाहिका बेसिक लाईफ सपोर्टसह उपलब्ध झाल्या असून या रुग्णवाहिका जिल्ह्यातील कौडस आणि बेलदा इथं चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत या रुग्णवाहिकेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर आदिवासी आश्रमशाळांसाठी रवाना झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमात महापौर नंदाति जिचकार आदी उपस्थित होते आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अटल आरोग्य वाहिनी आदिवासी जीवनदायिनी या योजनेअंतर्गत सुसज्ज अशा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात सांगताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आश्रमशाळातील सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्याबरोबर दुर्गम भागात असलेल्या या शाळांतील विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे देशाची पहिली इंजनविरही रेल्वे गाडी ट्रेन अठरा न काल चाचणी दरम्यान तासाला एकशे ऐंशी किलोमीटर मर्यादा पार केली रेल्वेची इतर यंत्रणा आणि सिग्नल व्यवस्थित मिळाल्यास ही गाडी ताशी दोनशे किलोमीटर वेगानं धावू शकते पूर्णपणे भारतीय बनावटीची ही गाडी कार्यान्वित झाल्यानंतर देशातील सर्वात जलद रेल्वे गाडी ठरणार आहे गाडीला सोळा असून सध्याच्या शताब्दी एक्सप्रेस एवढे प्रवासी त्यात मावतील गाडीला एरो प्रणालीच्या चा चालक केबिन्स असून त्यामुळं ही गाडी विरुद्ध दिशेच्या प्रवासही त्वरित सुरू करू शकते येत्या जानेवारीपासून ही, ये जाने ही गाडी प्रवासी सेवेत रुजू होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी कणकवलीत नारायण राणे यांची भेट घेतली राणे कुटुंबियांनी पवार यांचं स्वागत केलं त्यानंतर पवार आणि राणे यांच्यात चर्चा झाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात असली तरी राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आघाडीत घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षावर अवलंबून राहील असं पवार यांनी काल सावंतवाडीत जाहीर केलं होतं संपूर्ण भारतभर सुरू असलेली सार्वजनिक आरोग्य हिताची लोक चळवळ यात्रा सोमवारला महात्मा गांधीजींच्या आश्रमात आली यात भारत सरकारचे सहाय्यक संचालक योगेश यादव यांच्यासह सतरा कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आश्रमात औपचारिक स्वागत करण्यात आल्यानंतर मार्गदर्शिका संगीता चव्हाण यांनी बा आणि बापू कुटी बापू दप्तर आखरी निवास महादेव कुटी इत्यादी स्मारके दाखवून त्यामागील इतिहास सांगितला गांधीजी सेवाग्रामला का व कसे आले त्यावेळची परिस्थिती आणि आश्रमातील कार्य तसंच आता आश्रमातील कार्य याबाबत माहिती दिल्या गेली आश्रमाच्या खादी विभागातील भेटीत माहिती जाणून घेतल्यानंतर ट्रेरीतून खादीची खरेदी करण्यात आली सर्वांनी आश्रमाच्या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती संत्रा या फळाला बाजारपेठेसोबतच प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जागतिक संत्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाची माहिती या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात जागतिक संत्रा महोत्सव आयोजनासंदर्भात विविध संस्था संत्रा उत्पादक तसंच वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती बैठकीत महापौर नंदाताई जिचकार तसंच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते राज्यात विभागनिहाय प्रमुख सहा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून या अंतर्गत नागपूर इथं जागतिक संत्रा महोत्सवाचं आयोजन येत्या एकोणीस एकवीस जानेवारी दरम्यान सुरेश भट सभागृहात करण्यात येणार आहे या महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन होत असल्यामुळं या महोत्सवाचा लाभ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे या महोत्सवात विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहून तिथल्या संत्रा उत्पादनासंदर्भातील तंत्रज्ञानाची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे तसंच देशाच्या विविध भागातील संत्रा उत्पादक संस्था आणि प्रक्रिया प्रतिनिधी प्रतिनिधीसुद्धा या महोत्सवात निमंत्रित करण्यात आले आहे संत्र्याचं ब्रँडिंग आणि प्रमोशन करणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे पोस्टाच्या सर्व योजना तसंच रेल्वे दूरसंचार आणि अन्य कोणत्याही विभागाच्या केंद्रीय योजनांच्या संदर्भातील पहिला लाभ चंद्रपूरकरांना मिळावा यासाठी आपला प्रयत्न असून आज चंद्रपूरच्या नागरिकांना पासपोर्ट सेवा केंद्र अर्पण करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे पासपोर्ट संदर्भातील आपल्या मागणीसाठी चंद्रपूर आणि परिसरातील जनतेला नागपूर इथं जावं लागत होतं त्यामुळे पासपोर्ट बनविणं हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळ लागणारं काम होतं तथापि आता चंद्रपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आलं आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच ऍट द रेट एआयआर न्यूज अंडरस्कोअर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार